कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धं विल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकां जीसृजं दीव्यन्तीं भुवनेश्वरीं आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं ॐ श्रीगुरुभ्यो नमः श्रीभवानीशङ्कराय नमः श्रीमात्रे नमः आचार्यांनी अनुभव सिद्ध परंपरागत ज्ञान प्राप्त करून आमेले मार्गदर्शन केल्या करत असती ती ती संप्रदाय म्हणतात ती परंपरा म्हणतात ती एक कोणी विभूती उत्पन्न जाता आणि मक्क ज्ञान असं आणि हे ज्ञान जे हा आता तुमक दि आणि कोणाक प्राप्त ना म्हणतात ताकी त्याज्य म्हणून स्वीकार करतात असंप्रदाय म्हणूची परंपरेचे स्मरण कोर्नुजी आम्ही मागीर ह्या साधनेतू प्रवृत्त जाता ती त प्रमाण जे तशी हु? सो तंतू प्रणम्य संवेद मार्गस्थान आगमज्ञान महागुरून प्रायश्चित प्रवक्ष्यामि प्रवश्या सर्वतंत्र अविरोधत सगळं तंत्र सगळं शास्त्रद्वारा स्वीकृत आशिले हे प्रायश्चित हांव तुमकां सांगता आणि कशी सांगता मग कलकी एक स्फुरण झाले आयडी आयली म्हूण नाही प्रणम्य संविन मार्गस्थान संविद मार्गाचेरी आशिले बोध दिशिले आगमज्ञ महागुरून संस्मृत्वा संस्मृत्य स्मृत्वा आता हा उपदेश देत असं म्हणून गुरु सुद्धा तशी सांगता ती हा आपणाला परंपरेचे स्मरण कर ने स्मरण करून आचार्य मग अशी संवित मार्ग म्हणजे ब्रह्मबोध देतले ब्रह्मज्ञान देतले खची एक स्पेसिफीक कला और एक कला उत्कर्ष मात्र देतले नही ब्रह्मज्ञान देतले आणि आपणाक जो तुला मुखार कलगती मग गुत ना म्हणतल नाही आगमज्ञ मा आग साधकाका समजी साधन कोरोना थानो शिष्य कोर नो ता, ता अधिकार उत्पन्न कोरोन ताज्यांत तू बोध दितल आचार्यांगेल स्मरण कोर नो हा एक उपाय सांगतं कले प्रश्चित प्रायश्चित ख सूर एक प्रायश्चितान सूर करचा आहे वस्तुत हो देव कार्य कले करचे असल्यासुद्धा प्रायश्चित होम इत्यादी करतात ती ज्ञातवा करता ज्ञातवा कले चूक झालेली असल्यारी अयो का कर इत खर्चू असं नक झाल्यान सगळं उल्लो तो सारी न मागी देवाला आराधन करतो बसल्यारी सॉरी सॉरी कोर नो प्रायश्चित कोर कर्मां न कर्मांगान सुद्धा प्रवृत्ती जाता आणि हांगा हा देवीला आराधन करची असा म्हणून आपणाकच एक आपणातून जे एक हीन भावना न्हू अविश्वास कितला रूपेण व्यक्त केला आणि हा एकदम आता ध्यान करू बसल्यार जाऊच्या शिवै ना बैल प्रायश्चित कोर का प्रायश्चिित का म्हणजे तुगल दिव्यता हा स्वीकार करता म्हणू आणि ती मज्जान्तस आणि मज्जान तू ते अनुभव करची एक योग्यता असं म्हणून हा स्वीकार करता गुरुप्रसाद इष्टप्रसाद आणि आत्मप्रसाद हा व निर्माण कोरनुजी हा तू प्रवृत्त जातं असं म्हणून अर्थ जाता शिवै तिन्ही स्तरार आम्ही स्वीकारखोर पडता आमकां मार्गदर्शन मे तसं हावे प्रामाणिक जे उपासन सांगल्या तिवे प्रामाणिक आणि मजी साध्य आत्मप्रसाद जाऊ का ना सगळे साधन करतना रडी रडी मात्र हे तीन एक स्वीकारकोर कोर दिव्य तसं आणि कल एक अमंगलता म्हणून दिसता आपणाक अनुभव जात असं ते काल्पनिक का ते हा त्याग करूक तयार असं म्हणे हे प्रायश्चित करूक प्रायश्चित चुकी झाल्या म्हणून स्वीकार करू न्हू आणि ताजे एक पश्चाताप जाऊन मागीर प्रायश्चित आसता आय हॅव लिमिटेड माय सेल्फ आय एम अवेअर ऑफ दॅट आय एम अशेम डेट आय थॉट ऑफ माय सेल्फ वेज जस्ट अ मियर इंडिव्हिज्युअल नेवर रिकगनायजींग दी इन्फनाईट डिव्हाइन एलिमेंट इन माय सेल्फ एक डायमेन्शन म्हणू येतो कले म्हणू येतो सो ते आतां एक आत्मग्लिझात आणि तो एक भ्रम जो असं हा त्याग करूंक तयार आसा आत्माका मार्गदर्शन करी म्हणून थंडी स्मरण करचे इत्यादी प्रायश्चित सांगली स्मरण करताना व्यक्तीन तुमची समष्टी कशी म्हणून तें संपूर्ण श्लोकां सांगले सो तशें आमी एक स्मरण न्हू गुरूंक गेले आता तिची शक्ती शक्ती म्हणाले अव्यक्तांतो प्रवेश एक दिव्य अधिदैव रूप धारण करता आणि इष्टदेवता रूपेण करता योमचा सूर जाता अर्थ जाताय मार्गदर्शन मेळात कितले असले असुद्धा एक व्यक्ती अर्थान मेळत मॅरी कले न कले एक कर्कशता यमच्या सूर जाता अनिवार्य अस फ्रिक्शन आणि एक फांत एक आवश्यक सुद्धा आसा त्या जमेतींची जाग्रत असा तो शिष्य आणि हा करता समज म्हणून एक ते दृढता यमच्यासोर जाता सगळं सुलभ कोण दिल्या जायना एट एव्हरी स्टेज यू आर चॅलेंज आणि यू हॅव टू रायज सो टू से अबाव युअर सेल्फ तशी एक परिस्थिती हाडून घडवून देता थंय एक व्यक्ती आणि हा एक व्यक्ती गुरु शिष्य म्हणून दिसतस अशी जातस मज्जा मग मज्जातकल बरं असं ते अभिव्यक्त जातस म्हणून शिष्य कन स्वीकार करता वगी वगी का एक अधिदैव रूप दिष्टता म्हणून आणि ते इष्टदेवता म्हणजे भितरी मंत्र असत आणि ते मंत्र म्हणजे भितरी ते इष्टदेवताला प्रसाद यांचा सूर जाता आणि एक संवाद इष्टदेवता सांगा जाता बाह्य अभ्यंतर बाह्य आणि भीतर कल परिवर्तन हाडका की तु ते इष्टदेवता करून देतो हगूर हगूर मन शांत जमचा सूर जात शिश्याला हा अनुभव जमचा सूर जाता त्या एक विश्वास वाढता की येस आय एम बींग गायडेड म्हणून एक विश्वास आयला त्या उत्साह वाढचे सहज ऑलम्परिकल हंतू जिक्के सम केले मन एकदम शांत झाले एक अशी परिस्थिती मुखार कश वच का म्हूण कळना शांत जावन मस्त जप केला अर्पण केले आणि बरो एक मार्ग दिसला तंतू कितलकी सोल्युशन्स आय मीन टू सो मेनी प्रॉब्लेम्स सुद्धा मेळ्ळी मगले दाग्रहा हा शिरकून पडतो आशिल्लो इत्यादी हे बोध जाता ऐकलं जात असा अहंकार समर्पित जाता इट इज नॉट जस्ट टेक केअर ऑफ माय अहंकार आय कांट डील विथ इट यू आर अहंकार अहंग एक लिमिटेड परसेप्शन ऑफ युअर सेल्फ इज अहंकार यू कांट डिनाय युअर सेल्फ काही को मानतो आणि जात तसका का जागृत अवस्थेन जायना स्वप्नान सुद्धा जायना सो तशी एक वांछनीय स्थिती ती आमक नाका आम्ही कशी असं ती तशी चविकार करू दिस इज नॉट द रियलमी म्हणून स्वीकार कर मुखार वर्ची एक प्रक्रिया अर्थ झालेला आहे ऐकत असे की लेट आहे ब्रॉट दिसा <coughs> तशी परिस्थितीत पहिले परंपरागत कशी ज्ञान मिळलेले त्या मात्र न्ही परंपरागत शिष्यांनी सुद्धा कशी बोध स्वीकार केलेला म्हणून कले जा हां सो तशी त्या दृष्टीने हे गीता म्हलेले प्रसिद्ध झाल्या ती प्रसिद्ध शे शे भगवत गीता अर्जुन कृष्ण संवाद म्हणून ज्यारी शिवगीता गुरुगीता देवी गीता हिवे ती आणि પ્રત્યેક એ સંવાદ એક વિંગડ વિંગડ ફ્લેવર તી આદેવતા ઘેન એ શ્રીમદ્ભગવદ ગીતા અથવા ખે વિંગડ ગીતા જ ચિંતન કોમ્ક અત્યંત પ્રમાણિક કલા કસ શ્રીમદ્ભગવદ ગીતા કલ્લેપણી સંગાથ पॉप्युलर म्हणू श्रीमद भगवद्गीतेचेरी भाष्यकारांनी भाष्य बरं भाष्य जो निमित्त अनर्थ जायनाशी अमके क प्रोटेक्शन मिळता मार्गदर्शन मिळता शब्दांचा अर्थ थोडे वर्षानंतर परिवर्तीत जाता फायव थाउजंड इयर्स गो कस उपदेश मेळलेला तो शब्द आत्ता खंच्या अर्थांत आम्ही लौकिकांतून स्वीकार करतात गोतना ताजो करेक्ट अर्थ काडका एक दुसरं त्या वाक्याच अर्थ जवू कॉन्टेक्स्टाच अर्थ जवू का इत्यादी इत्यादी म्हणून तात्पर्यकला त्या उपदेशाचा समज वच वचका म्हणून भाष्य बरयलें आचार्यांनी तर भाषा चे पण समचिंतन झालमेरी वी वोंट लिमिट इवन द स टू जस्ट सम प्रॅक्टिकल टिप्स म्हणतात ती फॉर आवर डेव्हलपमेंट इट कॅन बी युजड सडनली एक श्लोक स्फुरीत जाता आणि त्या परिस्थितीत तमक मार्गदर्शन मिळतं बट अंत गत्वा शुद्ध वेदांत ब्रह्म आत्म ऐक्य सिद्ध करचे आत्मसाक्षात खातीर मात्र उपदेश दिला म्हणून दृढ निश्चय जाता hmm? परोक्ष अनुभवता दृढ निश्चय जाता तितल दृढ निश्चय जला म्हण ज्यारी हे दुसरे खे संवाद सती तंतू आम्ही सुरक्षित रूपेण प्रवेश कोरी भाष्य अवलंबन ज्ञानातलं की तिथे भाष्य ना देवी गीता शिवगीत कसले भाष्य म्हणून भगवत भगवद्गीतेच्या भाष्याचे उगडास दोन नू आम्ही हंत प्रवेश करू येतो तर रस जो रस जाता भगवत श्रीमद्भवद्गीतून एक विंगड परिस्थिती अर्जुन विषाद झाल्या योग अत्यंत सूक्ष्म चिंतन थं प्रारंभ जाता अर्जुन काही भिनी अत्यंत एक प्रतापी योद्धा जी मोहग्रस्त जाता कलमेरे ही सडनली कॉन्फ्रंटेड बाय नॉट जस्ट दीज कौरवाज युद्धे दुष्ट लोक हे मोगल मोगल मग म्हणजे सुसूर जात का काल म्हले नाही अहम हे शोधन अन करचे पहिले मम वील हॅव टू लर्न टू टॅकल आणि मागेरी अहम कल्लस ते शुद्ध अहम बेरेफ्ट ऑफ दी उपाधीस त्या उपदेशानं त्याचे ज्ञान जाता सो तशी परिस्थितीन तू हे मज मी ते जायना असाध्युद्ध युद्ध कर नी ज्यारी बरे कल्याक भिवन नय कल्या मात त्या परिणाम असे दुष्परिणाम जमचे असं सगळे खलासाता कोणा खातीर हे इत्यादी म्हणून तो विषादात तो वता डिप्रेशन तो ता उपदेश देऊ हें हे अनुकूल नय तुका सहन जयस ना मागिरी हस्त लोक त्यावेळी तुका सहन जयस ना सगळे अनार्यजुष्टम अस्वार्ग्यम अकिर्तीन कारामार्जून कीर्ती तो तुका अनार्य हे तुका स्वभाव विरुद्ध स युअर स्ट्रेट फॉरवर्ड आणि हे हंग तू युद्ध करी म्हणजे मुखार स्वर थं नरक तुक मेळतले आपले कर्तव्य पालन कर निमिती तशी एक प्रोत्साहन देऊ न मागेरी अशोचानन अशोवचस्व करू शुद्ध वेदांतचं उपदेशू हगोर हगूर ही इज स्ट्रगलिंग टू अंडरस्टेंड वॉट ही इज वॉट ही इट इज डेफिनींग हीम अर्जुनाल परिस्थिती तशी आणि की एक अर्धकडी उपदेश ऐकतस हगोर हगोर धैर्य प्राप्त जायना पुढे कृष्णाल नारायण स्वरूप ताजा अनुभव जायना जुढे तो शरण वचू आणि सूर करता आणि मागिरी ब्रह्म उपदेश ताका प्राप्त जात हंगा परिस्थिती विंगड हंगा विचित्र एक परिस्थिती पौराणिक स्तरार असा सतीले शरीर त्याग कोण फुडाय दक्ष प्रजापती पुत्री जाऊन उत्पन्न झालेली थंय ईश्वराल अपमान झाला ते सहन जयनी तिका तिने योगा तापणान शरीर त्याग केलं त्याग केले म्हणजे देवी अव्यक्त रुपांत वचली तशी एक शक्ती तिनी लोक जायना पुढे जातो दौर अमंगलाता अमंगला सूर जाता थंय तो एक सूर म्हणून उत्पन्न झाला मस्त तप केले आणि शक्ती निर्माण केली तेन्ना आणि असूर आशिल्लो तारक म रक्षण कांकी भक्षक जो तन्ने अत्याचार सूर केला त्या परिस्थितींत कल सगळे देव त्रस्त झाले राया गेले अधिदैवीक अधिभौतिक यश वचुले राय मग कशी असता भौतिक तंगेले एक साम्राज्य असतालं पैस आसतालो सेना असताली मंत्री असताले सगळे वगैरे ते भौतिक म्हणून दैविक सुद्धा असताले मस्त यज्ञ इत्यादी करताली ते दैवी शक्ती अशील मी ती तांगे राज्याचे संचालन की अर्हता योग्यता आली दोन्ही वाचून शक्तीहीनता मी ती सगळे झाले ताबडी सगळे त्रस्त जाऊन नॅचरली वत रडता ती विष्णू लागी विष्णू उपाय सांगता आणि कल करचे थंय एक वाणी जाता शिवऊरस पुत्र शिवपुत्र उत्पन्न जातलो तो ह्या तारकासुराक खलास करतलो आणि कोणामध्ये ती साध्य ना अशी वर प्राप्त केल्यान ती तपोबला न इत्यादी म्हणून आता शिव खं ज्ञानात बसल्या समजत मागीर ते परत प्रयत्न प्रयत्नसूर जाता देवीन अवतरण घेऊ का रूप धारण कोर का इत्यादी <coughs> मागीर तांकां बोध मिळत खंच्या कुलांत उत्पन्न जात ती हिमवान हिमालय थोडा पर्वतराज असं थगेल कुलांत उत्पन्न म्हूण जाल्यार हां आमक स्वीकार्य असो सो थंय वचून करता ती हिमालया लागी थागल प्रशंसा करता ती आणि सांगतात ती यश असाय तो तांगेल प्रार्थने मेती थंची ती तप करू सूर ती तंगेल तप दैवांग देवांगेल ती देवी प्रकट जाता जन्म घेणे सधी दैव प्रकट जावन अत्यंत संतोष व्यक्त करता आणि तुम कस जाई कल्याका पैल्य हो प्रश्न येता तवळी भडभड होऊन चांगला तू सगळं गोत्स तुंच करी अरे माक गोतस तू गोत असे तू कसं जाय म्हणून ना मन हांगा थंय वत सो यू डिफाईन वॉट यू वॉन्ट वील देन वील कन्सिडर सो दा म्हणतात अशी परिस्थिती असा तू परत जन्म घेऊ का ती स्वीकार करता हे असता तव गदगद जाता धन्य हाव धन्य मग पितर असे जाऊनचे असं झाल्यारी क्लॉज घालतात तू पहिली जन्म घेतिला दक्ष प्रजापती कुलांत तागल कसली अवस्था झाली मग कल्याक तुझा स्वरूप कल्या तू कोण म्हणून ती एक व्यक्ती रूपेन तुला व्यवहार करून सर्वनाश सर्व नाश तशी मगल परिस्थिती जाऊ जा म्हणूची तू वस्तू त कसले कोण म्हणू कले तू द्या म पहिलं सांग मागेरी सहर्ष स्वीकार स्विकार करता मगल कुटुंबेंतून तू तो जन्म जावो प्रार्थना हांव करता थं तो बोध सूर जाता हो एक संवाद जन्मे जय महर्षी आणि व्यास महर्षीमध्ये तू जन्मेच्या निमित्ता कल्ह कशी देवी आराधना कशी झालेली खंय की आयकल्या प्रकट झालेली देवी म्हणून व्यास महर्षी हे सांग सांगता आसा ती अशेश जाल्लेलें इत्यादी म्हणून त्या परिस्थितींतू देवी आपणाल वर्णन करता <coughs> मागिरी पार्वती रूपेन अवतरित जाता आणि मुखावेल काणी तुमत तन्तु पहिले तिखंच रूप धारण करता भुवनेश्वरील रूप धारण करता भुवनानाम ईश्वरी ईशण करतली शिहू रूल्स तशी ती भुवनेश्वरी दुर्गा ललिता ना छिन्नमस्ता बगलामुखी हे सण रूप धारण करना तिला भुवनेश्वरी रूप ती धारण करता त्यांचे देव दैव दे, तांगेल अलौकिक एक दृष्टीने दर्शन करत असती आणि तिघ स्तुती करतं असती शिव आणि शक्तीन भेदना भेद ना शिवनिर्गुण निराकार म्हणजे एकोहम बहुस्याम म्हणून तसे संकल्प जायना तो या बु म्हणा शक्ती स्पंदन जाता शक्ती सृष्टी करता ती सृष्टी अत्यंत सूक्ष्म स्तर अर्थान सूर जाता प्रारंभ जाता आम्ही म्हणत त्या स्तरारी देवी हे मगलेंच ऐश्वर म्हणून पळत तंतू जडता येनी जीव भावांतू एक व्यक्ती म्हणता हा विंगडू आणि हे इधन हे जगत ही सत्यता तिथे दिसतं हे सगळ्यांची एक स्पंदन शक्तीचोच विलास म्हणून दिसना स्वतश असतं शक्तीला आराधना जाल्यारी ह्या तेंतूंची निमज्जत सतजीव म्हणून शक्ती आराधना प्रत्येक स्तरारी आवश्यक असा आता निहित एक शक्ती असं तिची सृष्टीकरतास ती अनेकले पदार्थ घेऊन करना तिगल्याची संकल्प शक्तीने सृष्टी जातस धारण जातस तशी परिस्थितींतू देवी वस्तुत नामरूपेण आमक प्रस्तुत जातस आणि त्याच्या मापशी आशिल चैतन्य तिची आणि ह्या ता सण पळतसू त्यांचे चैतन्य दृष्टांत दिवचेस मारे एक सहज दिवच्या जाता स्वप्न दृष्टांत स्वप्नांत आम्ही जे पळयता ती तंतू कसला पदार्थ कसली परिस्थिती कल एक कालाची कलन थं ज पाच वर्ष अशी झाले म्हणून हा भिवून उठाता जे पाच एक स्वप्न झाले सगळं मगल शक्तीनेच ते कल्पन कोरून निर्माण करून हावन पळत असं मज्जेशिवाय कसले ना जीव म्हणता प्राराभध्व असता स्वातंत्र्य सनातनो भोग असता दुःख जागृतांत भोग कोण काढ घेता ना स्वप्नात सुद्धा त्यांची प्रारभ ध्वज हंगा सगळं स्वातंत्र्यानो स्वतंत्र जावन ती शक्ती करतस ती काणी कसली अवलंबन नाका शी डजंट नीड एनी मटिरियल अँड शी इज नॉट दी इलेक्ट्रिफायिंग पॉवर दॅट ॲक्टिव्हेट्स इट ऑर समथींग लाईक दॅट शी इज प्रोड्युसिंग लूज वर्ड्स

અત્યંત સૌમ્ય રૂપ શિલ્મિતિ હવે તી સો મા શિવાય અને કલે ના આય એમ ઇન્વોલ્વડ આઈ એમ સસ્ટેનિંગ દીસ સો ઇફ યુ અપીલ ટુ મી હા હું કલ કે સૃષ્ટી કે આઈ એમ લોસ્ટ ઇન માય ઓન ગ્રૅજર લાઈક લલિતા ઓર રાજેશ્વરી અને અનુગ્રહ કરજ્યાંત અર્હતા યોગ્ય ત્યારે હા અનુગ્રહ કરતા નહીં આઈ એમ સસ્ટેનિંગ સસ્ટેનીંગ દી અને આરાધન કેલ જ ભુવનેશ્વરી ઈશ્વરત્વ प्रदान करता थी ऐश्वर्य प्रदान करतल एक भोग मोक्ष तितल मात्र नही ईश्वरत्व मिले तुम्हें कल करता कल कसल कर्तव्य तू एक निपुणता प्रदान करता ईश्वरत्व यू मास्टर व्हाट यू हैव सेट आउट टू डू कला तुम तुम्गे कर्तव्य पालन भक्ता क शिष्या का एक कर्तव्य रूपेण समटे को म्हणून एक इच्छा असते तंतू शक्तीहीनत असल्यारी पदे पदे संकटाची मलकी म्हण चिषेला म्हण बसला कसले आकादा दाक्षण बुद्धीहीनता और कसले ऑरकोपू हजमेती ईश्वर आता आयल म्हण झाल्या औचित्य येऊनचे सूर जाता केलकोर का इत्यादी हगूर हगूर ते स्फुरण जाता हन्ड्रेड पर्सेंट केवहार मग दुष्टाची ज्यारी एक समाधान मिळता हंकलकर्तस ते बरे हांव करता करतास खंचे परिस्थितींत तू म्हणूची करचें कार्य सहज जमचे सूर जाता चूक करून बसले आणि त्यांना देवा अर्पण केले देव सांबाळ घेतलो म्हण आत्माची स्वीकार करना हय की ना सो ते केन्ना येता योग्यता शक्ती असल्या तशी ईश्वरत्व मेळटा आणि ते ईश्वरत्व तशी प्रकारचे ईश्वरत्व राग द्वेष सोणू हा कर्तव्य कोरका कर्तव्य करताना अर्पण करतं कर अनुभव एक सॅटिस्फॅक्शन म्हणतात की देव स्वीकार करतंसं मग तत्काल मेळ का मागी खाय एक स्वर्गन मेळ नाही इतलेच दृष्टीकोण शिष्याला ज्यारी व्यक्त जाता प्रकट जाता कशी एक बरे रितीन आपणाल कर्तव्य क्षेत्रात तू एक निपुणता इत्यादी ती सहज प्रदान करता ता कमी ईश्वरत्व म्हणू येतात नव्हे <laughs> आणि ऐश्वर कले ऐश्वर ती प्रदान करताची म्हणून तिका ध्यान करतना भुवनेश्वरी ध्यान करतना इतकं सगळं आभरण धारण केलेली म्हणून तशी ध्यान करका ईश्वर आवारी नाही भस्म धारण कोण बसला मग्न जाऊ हगूर हगूर ते चिंतन करताची आणि मंत्र इज ऑलवेज देर मंत्रान हा तुम्ही सांगले अरे जप कोण कोण तिकडे को प्रसन्न करून आणि मागीर ते आधी दैव रूप आय सो अशी ती भुवनेश्वरी रुपेन प्रकट जाता हा तुमगेल मनाक अंकुश दवरता हा मंच तुमगेलची एक इच्छा शक्ती अस ताका भक्तीन तू परिणत करता आणि मनाचे विचलन दूर करूक अभय दिता आणि मनात एक आत्मसंतोष आत्मप्रसादा खातीर वर दिता म्हणून हे मुद्र प्रकट करतची सगळे चैतन्याचे लक्षण जडच हे लक्षण न्हय जडा इल ओनली बायंड इट ओनली कन्फ्युज कल ग्रहण करता ती सो प्रत्येक परिस्थितीत तू त्या चैतन्याचा अनुभव करतच आम्ही तिघाला आराधना आवाहन करतची इदम रूपेण हे जे जगत असं त्यात सांगात व्यवहार करू शिकतात कळतंच ना हुँ? इदम रूपेण कशी आता ओ हो आता वॉड एक मीटिंग असं या चार लोकांसांगात उल्लोनची असं हे देवी तुमचे रक्षण करी तर सुफाव कसो फाव और मगल मनाच्या असो फाव असं आय हॅव टू डील विथ माय माइंड मन बुद्धि चित्त अहंकार एक कलकी मा दुसरालकी कल स्मरण कर दाखता खेखी खे ये वचूल चार लोग भाई मु नही वॉट एवर आय ऑब्जेक्टिवली इट कैन बी माय थॉट्स इट कैन बी माय इमोशंस ऑल्सो सो है आई हेव टू डील विथ दीज हम तू शक्ति जाऊँ का तश्चित मम है करता ची है हाँ नही

हे हा केले मक्का सूचना मेळना देवील अनुग्रह जायना आणि आणि त्रास जाता आणि आणि बंधन दृढ जाता हे नक्क मका म्हणून आणि देविले अनुस्मरण तीक्ष्ण तीव्र निरंतर सूर जाता अर्थ जाताच की तशी घेवन मागेरी भुवनेश्वरीली आराधना सूर जाता <coughs> अत्यंत उत्कृष्ट म्हणजे स्तराचे साधक देवता तशीच मागरी अत्यंत उत्कृष्ट अधिकारी साधक हे शक्ती धारण करतलो हिमवान हांगेल प्रार्थनेन अधिदैव रूपांतू भुवनेश्वरी प्रकट झाली श्रीमद् भगवत तू साधकाक अर्जुना एन्सटाईज ऑर म्हणतात आयडेंटिफाय हिमसेल्फ इट इज पॉसिबल व्हाय के ना कलमारी आमकां कुरुक्षेत्र पदे पदे आम्ही कुरुक्षेत्रात तू शिरकता ती त्यावेळी त्या परिस्थितीत तू अर्जुनांना कशी एक संबोधन केलेले आणि तस एक उपाय मे आणि आय ऑल्सो कॅन बेनिफिट फ्रॉम धॅट उपदेश म्हणून एक आश्वासन मेळत हंगा संभवतः चिके चढ अंतर्मुखतेच आवश्यक असा कलम पहिलेच अधिदैवचे दर्शन जातं असं देवीला अर्जुनाक मुख मुखार वचू न इकरा तो सगळे दर्शन जाऊ न आणि होय दवा नतमस्तक जात असा म्हणून त्याने प्रार्थना प्रारंभ केली हांगा अधिकारी आशिल मी ती तंगेल मूल असा खंय थान ती वस्तुत उत्पन्न झाली आणि ती त्या देवीला त्या शक्तीला अनुग्रह जाता दर्शन जातं आणि मागेरी तिघेले अवतरण जो का आणि आमेलं कार्य सिद्ध म्हणून प्रार्थना जाता अर्थ जात थोडं भेद असे हां तो साधक कल, कल दृष्ट्या तू कलकलकोर्या दानिश केले की तशी हा करता मग इंद्रिय असं शब्द स्पर्श रूप रस गंध हा स्वीकार करता आणि हा मला जगत ना इंद्रिय ग्रहण करता ती चक्ष इत्यादि ग्रहण करता ती है कह दे आर मोर अलाइव मोर देयर इज एन एलिमेंट ऑफ चैतन्य कॉन्शियसनेस इन देम इजंट इट गोलक है नेत्र गोलक द इंस्ट्रूमेंट थ्रू दिस द इंद्रिया इज वर्किंग वीच इज सटलर एंड मोर कॉन्शियस सो टू से शरीर पड़ने जिवीत की जीव जिवीत ना शरीर असं गोलक सगळे सुरक्षित जल्यारी इंद्रिय ना ती चैतन्य वचूले म्हणून जातं सो आमच्या शरीरातून हे स्थूल शरीर हांव स्टेबिलायज केल्या आतां मत तुमची इंद्रादी देवता आसती, ती कलेम प्रत्येक एक इंद्रियांचे अधिष्ठात्री देवता हे सगळे दैव सो so, कल पुरा ज्लेले तर आत्ता इफ आय वॉन्ट टू रिलेट टू दॅट सो टू से ॲज आय कॅन रिलेट टू अर्जुना आय वील से ऑल माय इंद्रियाज हू आर नव रनिंग कल आय हेल्टर स्केल्टर आणि कल मी आरक्षण करतो बुद्धीच व्हाट झाल्या आणि तारकासूर जाऊन बसल्या सो so, कल करचे प्रार्थना कोण आल्या करची पहिली इंद्रियच करतात इंद्रियाचे सेन्सांचे अधिष्ठ अधिष्ठात्री दैवता सती ती ती आराधन करतात ती केना आम्ही प्रत्याहार धारणां करना पुढे सो देन कल असा ती इंद्रिय पळंच बदलाक आमे ओरिजिन कल्ले आम्ही खं थान आयल्यान ती म्हणून अंतरमुख जाऊन पळयता ती त्यावेळे स्तर मंत्र करताना तुम्ही कल व्हिज्युअलाइज करतात की ते अधिदैव नामरूप स्पर्श इत्यादी रूपेण आम्ही ते अधिदैवाचे इंद्रिय ग्रहण करत असतात वेन यू व्हिज्युअलाइज युअर इंद्रियाज आर टर्न्ड इन वर्ड्स लाईक द देवता इज द देवी अँड युअर इनिशियल कला म्हणतात ती एक्सपेरिमेंट्स युअर इनिशियल अटेम्प्ट्स विल बी व्हिज्युअलायझेशन डोंट ट्राय टू ब्लँक आऊट युअर माइंड द इंद्रिया एक्सपिरियन्स और म्हणतात संस्कार हॅबिट्युएटेड टू डील विथ नाम रूप हाऊ कॅन यू सडनली आज एम टू कीप क्वाईट डील एट अ सॅटलर लेवल दे वोंट दे वोंट ॲक्सेप्ट दे वोंट दे ऑब्जेक्ट म्हणू जी अधिदैव कशी इंद्रादी देवतने पळले तशीच जप करतची तिघे अधिदैव रूप मानसिक स्तरारे आम्ही अनुभव करता थी, ते ध्यानाची पहिले धारणाची प्रक्रिया प्रत्याहार केला आणि धारण कोरका म एक रूपचेरी आपण पूज करतस और एकदम तशीच एक स्ट्रॅटिक रूप धारण करू जे देवस्थानात प्रवेश केला इत्यादी तिघा सुतूच हा भांवतो असं हे सगळे इंद्रिय घेऊ अंतरमुख अंतर्मुख झालेले इंद्रिय घेऊ आम्ही संस्कार आदि दैवाचे स्मरण करतो असा ती नव इट इज नॉट जस्ट इमेजिनेशन बिकॉज इट इज पावर्ड बाय दी मंत्र द मंत्रा वील रेज युअर अवेअरनेस सो इट डजंट लिमिटेड टू जस्ट थिंकिंग ऑफ समबडी इट्स नॉट अ समबडी बी दॅर दैवाकामी आवाहन करता सो त्या मंत्राची शक्ती ती ते सूक्ष्मता अनुभव जमचे सूर जाता आणि ते नाम आणि रूपात्मक व्हिज्युअलायझेशन तू डायरेक्ट एक कनेक्शन जमचे सूर जाता इट इज अ चैतन्य डिलींग वीथ अ चैतन्य थँक खं असं स अल्टीमेटली प्रोटॅगनिस्ट देन देवी कोण हिमवान धवं असं मज्यान तू म झुसोम नानाडी स ह्या स्पाईन हंतू आणि थो मगल ती जागृत जवची असा तो पर्व तू मग शरीरात तू मुलाधारा सुप्त शिली ती जागृत जवची असं हंतू ती अवतरित जी असं म्हणू योगाना जागृत करता ती आम्ही गुरुपादुका स्मरण करून अभिषेक करू सिंचन जातो असं आणि तीच ती अवतरित जाता शक्ती म्हणून धारण अशी एक धारण जी करता ती त्यांची करची असा ती इंद्रियांक अंतर्मुख कोरून तिचे ति केंद्रित केले मंत्रा न्य मंत्राचा अर्थ कळणं मंत्राने अत्यंत सूक्ष्म मगल आध्यात्मिक एक चेतसं सा, जागरण करत सन तिघला आवाहन करता या हिमवानांत मगल मगल सुषुम्नाडींत म्हणून प्रार्थना करतची आम्ही देवी गीतात प्रवेश कोर तो सो अंतर्मुख जमची एक अर्हता योग्यता आयल्या तीव्र इच्छ आयल्या साधकांत तू हे सगळे उपाय लागू जमच्या सूर जाता ती सिद्ध जमच्या सूर जाता ती सो हांगा एक पूर्वपीठी काशी दिली आणि सप्तम अध्यायानू प्रवेश करच स कोरु हिमालय उवाच पैल हिमालय हिमवान नगराज तो व्यक्त करता

માગી ખાઈ મગલ કલે ચાલલી ચડક કોઈ ભજી તીલ હેવ ટુ બી મર્સીલેસ નોટ નોટ સ્પેર ધ ચાઈલ્ડ એન્ડ કલે સ્પેર ધ રોડ એન્ડ પડ ધ ચ બટ એટ ધ સેમ ટાઈમ હી કેન નેવર એવર ફરગેટ દેસ ઇઝ દી ડિવાઇન દેટ ઇઝ મેનિફેસ્ટેડ ઇન હાઉસ હોલ્ડ સો હિ ઇઝ રિએટ રેટિંગ દેટ કે તાવળી ઘોટાળ ચલે દક્ષાક सो so, आम्ही हे आवाहन करतात तवळ ह्यांचे सांगतात हे देवी आता मग आवाहन करतास एक मगल प्रयोजने खातीर न्हय आय वील गेट दीस शक्ती आय वील गेट दीस सिद्धी अँड देन आय डील विथ दॅट म्हणून तशी मग एक दुराग्रह असं सोडता बिकॉज इफ आय डू दॅट इन इनवेरिएब्ली आय मिस यूज शक्ती एक दुसरें आय वील नेवर गेट आवट ऑफ दी क्लचीस ऑफ कर्मा i have to get shakti and i have to deal then drida drida karthrika druta drida zatale. then naktmaka. i am tired of it it is from a very very constricted corrupt perception hamashkorka hamashkorka i am using an iota of myself and trying to make myself happy i am tired of it i want to know myself in my fullness म्हणूनच हा तुझे आवाहन करतास मगल शरीरात तू अवतरित झाले असू दे मार्गदर्शन तुच कोरका, तदनुसार हा मुखार वचूक तयार अस हे अंब आणि तर स्वीयाम भक्तीम आपणाल भक्ती तुझ प्रती कशी हा भक्ती कोरका आणि कल्याक ती भक्ती व आनंद सिरियल पळल्या भोगमत तशी तशीच थोडे चिंतन केले महिन्यांत एक फंता और विकांत एक फंता चिके अवकाश काण सत्संग केला भो आनंद मागीर घोटाळो घोटाळ तशी न्हय स्वीयाम भक्तीम म्हाका सांग तुगल भक्ती हा कश हे अंब हे जननी येन ज्ञानम सुखे नही खी की भक्ती भक्तीन सुलभतया रिलेटिवली वेरी वेरी रिलेटिव आज सम्म कष्ट जैर सुखे न the, uh, ex feeling, to to ज्ञान ही प्राप्त है भक्ति इज़ नॉट जस्ट फॉर दी जॉय ऑफ फीलिंग गुड एंड एक् जूबरेंट और फीलिंग कल की सम एक्सोल्टेड मूड और समथिंग दैट भक्ति हैज़ टू लीड टू ज्ञान आणि ज्ञान जवू का म्हणाली आणि थोडेची कॉलिटी जुं का ती म्हणू जे पहिले जे हेमवान म्हणता मग भक्ती सांग आणि भक्ती मग केवल एक अनुभव करू खातीर मात्र ज्ञान प्राप्त करीच विल लिबरेट मी फ्रॉम द संसार आयत तशी जातले मनुष्य अस्य मध्यमस्य अभिरागीण अधिकारी कोण मध्यम श्रेणीचा मनुष्या, मनुष्या खातीर भक्ती कशी करची म्हणून आणि मध्यम स्तर कशले मध्यम मोश भितर कसं झाले एक उत्तम स्तर असं नव्हे आणि एक अधमस्तर असले आता हांगा मध्यम म्हणजे सो अधमय अस आणि उत्तमय सो हिमवान रेट्स हिमसेल्फ इन दी मध्यम स्तर सेफस्ट उत्तम मॅची घोटाळ जे मावश्यकता ना तुम्ही बेळा पार झाला आता सम बुड सरी कले कलेत राहीत राही जना आणि भोज आपणाला एक स्कोर करू मस्त साधकांगेलं एक दुरवस्थ जाता आपणा कले जा ना, कले ना कले गोर कौतुक प्राप्त करची एक प्रक्रिया सुरू जाता खर खरं येऊन आज तशी अधम हाव अधम अध हा औधमचे गरज ना बिकॉज यू ह टू बी यू युव टू डू समथिंग सो इंटरमिडियेट मध्यम स्तरचं साधक जो असं ता कल्ल भक्ती उपयुक्त स तुझ प्रती कशी भक्ती कोरका आणि ती भक्ती कोरका मग केवल एक तात्कालीक एक अनुभव रुपेण नाही ज्ञान प्रदान करतल भक्ती आणि तो गत्वा ज्ञान दितल भक्ती कशी कोरका हो उपदेश दी म्हणून प्रार्थना करता ती कोण हिमवान देवी देवी सांगता मार्गा त्रय य मे विख्यात मोक्षप्राप्त नगाधिप कर्मयोगो ज्ञानयोग सत्तम पुरा हम पहिले सांगल्या मग शास्त्रांत त्या वेळार आयल्या वेदातान पुराणांत असो स्मृतींत श्रुतींत मार्ग त्रय मार्ग त्रय तीन मार्ग सती कल्या कसती मोक्षप्राप्त मोक्षप्राप्त करूक तीन मार्ग सती पुरा मया विख्यात विख्यात हांग हाजें विश्लेशण केल्ले केन्ना केल्ले खंय केल्या देवी गीतचे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिकथ चॅप्टरांत थं असं फावसा तुम्ही आता सॅवँत तूं एकदम प्लंजड इन टू इट <coughs> ब्रह्मविद्या स्वरुपिणी हो देवी स hmm? so, उपनिषद उपनिषदातू वेदां तूं आमगेले आदी प्रमाणचे असं तंतू कसलो उपदेश आसा की तो उपदेशू हावेच दिला म्हूण सांगता सर ವೇದಂತ ಕ ಪ್ರಾಪ್ತ ಕೇದಾಂತ ಚಿಂತನ ಕೊ ಉಪನಿಷದ ಋಷಿ ಅನುಭವ ಕೇಲೆ ತನಿ ಆಯ್ಕೆ ಕಂಪೋಸ್ ನೀ ವೇದ ವೈದಿಕ ಮಂತ್ರ ಸೊ ತೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಜ್ಞಾನ ಕೊಣ ದ ಈಶ್ವರಾನ ಪಂತ್ರ ದೃಷ್ಟಾರ ऋषी म्हणारी त्याने मंत्रांचा अनुभव केला आणि ते व्यक्त केले अशेश अशे, अशे, अशे म्हणून वैखरीतो त्यांनी व्यक्त केले असे बरो या हे कर शब्द हंग, उपयुक्त सहंग, हा छंदो भंग जाता चेंज कर कले करनी, as दे सॉ इन दॅट एक ध्यानावस्थेन तो सो दे एक्सप्रेस्ड परावाणीक तांणी वैखरीन तू अभिव्यक्त केले सांगले आणि ते आमक मंत्र राशी रुपेण वेद म्हणून वांग आमक प्राप्त जाल्या तंतू कर्मकांड असं उपासना असं ज्ञान चेकल अंश असं उपनिशद उपनिषद ती सो ते उपनिषद तांकां कोण दिले देवी सांगता दिल तुका अत्यंत सुलभ कोण हांव डायरेक्ट एक उपदेश देतो मय पुरा विख्याता तीन प्रकारचे मार्ग हा पहिले सांगल्या ती आणि सांगतो आयल्या कोण ऐकून च्या तयार असे त्यांल्या आता परत हा आणि स्पष्ट करता तू निमगे क तीन प्रकारचे मार्ग असा ती खै क ज्ञान <coughs> प्राप्त करू क मोक्ष प्राप्त मोक्ष प्राप्ती खातिर हे नगाधिप अधिप जाऊन अस राय जाऊन अस तू तशी हे हेमवान हा पहिले सांगितले आता अनि स्पष्टकर्तस् कर्मयोगः ज्ञानयोगः भक्तियोगश्च हे सप्तम श्रेष्ठव्यक्ति तीन् प्रकाशमार्गः सति कर्मयोगज्ञानयोगभक्तियोगः त्रयाणाम् अपि अयं योग्यः कर्तुं शक्यः अस्ति सर्वथा सुलभत्वात् मानसत्वात्, काय कायचित्तादि चित्तादि अपीडनात् <coughs> तिन्ही एक कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग विंगड विंगड म्हणून सांगले भय हंतु कलत एक योगो सुलभस्तंत खले कल्याक तयाणा अपि योग्य करून शक्य सर्वथा अयं सुलभस रिलेटिवली मानसिक अस मनस्तरा योग हो, आणि काय आणि चित्त अपीडनात शरीराक आणि मनाक मस्त त्रास दिनातील हा साध्य जमच्याशी योग असं म्हणून हा हो सर्वश्रेष्ठ म्हणून हा स सा तुका मनुष्याणां सा भक्तिस्त्रिविधा मता परपीडा समुद्दिश्य दंफम विश्लेशण विश्लेषण हो हा योग अस तो सर्वश्रेष्ठ असा म्हणून हांगा सांगतो अस देवी कल्याक श्रेष्ठ श्रेष्ठ सुमयरी एक हंतुमस्त कर्मकांड बाहेर कले करच स आणि मस्त कलकी की तप कर ऑलमोस्ट ब्रेनलेस तप कितकी वर्ष तप करी मागीर तूक शक्ती मागीर पळया म्हण तशी नई काय आणि चित्ताक का मस्त त्रास दिवना हो योग जो सिद्ध जाता ताजो जा उपदेश देत तसं तू निमगेल नव्या भक्ती का करून आता हांव सांगता वस्तुतः ज्ञान योग स कर्मयोग म्हणसं आणि भक्तियोग म्हणसं तंतू भक्तियोग सुलभ अस रिलेटिवली असे म्हणून सांगले अधांगा आम्ही ते सांगितले चेतावनी उघडास दौन घेया ती तितलं एक वॉटर टाईट कम्पार्टमेंटसो करूक जाईना म्हणूची संस्कारस संस्कार असती श्रीमद भगवत गीता अध्ययनाचे आणि त्याच्या भाषाचे अध्ययनाचे आणि भाष्यानुसार चिंतन करचे आय एम डुईंग कर्मयोग राईट देन आय गो टू भक्ती योगा वेन आय हॅव आय डेव्हलप दॅट लव इट डजंट वर्क लाईक दॅट एट ऑल प्रडॉमिनंटली भक्ती म्हूण सांगल्या म्हणून भक्ती योग म्हूण सांगल्या सांगतनाची सांगल्या की इट इज भक्ती वीच लीड टू ज्ञान ज्ञानप्राप्ती खातीर भक्ती आत्मज्ञाना खातीर कॉशनिंग दिल्या आणि करतना यद्यपि शरीरात त्रास कोचे म्हणून या ना आणि व्यापार मेरी क्रिया इज ऑल मानसिक विज्युलायझेशन जप करचो इंटर्नल एक कमिटमेंट इंटर्नल ऑफरिंग थंय आहुती आहूती तिनच्या प्रश्न या ना भक्ती योग म्हणून सांगल्या ताजे आस कोरोका म्हणून कर्म कर्मयोगाचे अंश येतात ती जर भक्ती परक जाताली मी ती प्रधान हंतुभक्ती अशिल मी ती योग म्हणून सांगल्या अर्थ जाताय विचार कर ह्या विषय अनिमुख मुखार यातले कल्मारी मगल साधक मगल भक्त जो असं तो व्यवहार कश करता तो आपणा कर्तव्य पालन कश करता हे सगळं दिल्या सो ते कर्मयोग सहज सिद्ध जात अस ना भक्तीन योगान तो जायना आणि ते भक्तीचे एक आस्वादन करून तू विंगड हा विंगड हा संतोष प्राप्त करना दिले आपणाला अहंकारू त्याग करता मी ती ज्ञाना खातिरच ही भक्ती अशी मिती भक्तियोग विल परमिएट मर्ज एंड देन लीन जाता इन ज्ञानयोग बट आत्ता प्रधान भक्ती दवरल्या म्हणून भक्तियोग म्हणून सांगल्या अर्थ जाता कंप्लिटली एक वॉटर टाईट कंपार्टमेंट करू जात आय एम डुईंग का hmm. जर भक्ति योग आय हॅव नथिंग टू डू विथ कर्म अँड आय डोंट वॉन्ट टू उपनिषद बिकॉज एनीवे वे आय डोंट अंडरस्टँड अँड आय डोंट थिंक हू इज टीचींग ऑल्सो अंडरस्टँड सो आयडू भक्तियोग अशी सगळे लॉजिक नाका आणि दो कत्वा तंत्रो प्रवेश जाऊ का अतिंद्रिय मनाचे बरे जे बोध असे झिर्झिरेत जाऊन मन बुद्धी एक एक पंत सळकळचे नाक हा भक्ती मात्र करता म्हणून बसता तश को नाका ती भक्ति करा ती तु कर्म तो ओजस्विता यहजता आईलमीती अहंकार अर्पण जान ज्ञान प्राप्ति कॉशनिंग इज़ गिवन बट प्रधान उपासना प्रधान भक्ति हंग संग भेदान मनुष्याणाम सा भक्ति स्त्रिविधा मता अथे भक्ति योग तू तो भक्ति निम गि अच्छा भक्ति तीन प्रकार स्रिविधा मता तीन प्रकार हम विभाजित कर सकता भक्ती करता लोक आपणाला स्वभावा मीती आपणा गुणा तीती एक प्रकारची भक्ती करता ती भक्तीत तू तीन भेद म्हणून वस्तू ना भक्ती आणि पराभक्ती ओनली एट द मोस्ट वी कॅन सी ज्यारी आम्ही केळतात समाजात चोट से तीन प्रकारची भक्त्य आमक दिसतात ती म्हण म्हणू तंतू कशी भेद असं आणि कल्यात भेद भक्तीन भेद असे वस्तुतः तो भक्तिंत भेदना अधिकार अनुसार भेद दिशता स्वतंत्र hmm? so, परपीड़ा समुद्देश्य दंभं कृत्वा पुरस्सरम मात्सर्य क्रोध युक्त यह तस्य भक्ति भक्ति तामसी एक तामसी भक्ति है सर भक्ति hmm? चित आतंकवादी के लिए एक विचित्र भक्ति है कसले तक कस्टले हाँ करिया दा कलेमा मक मगल अनर्थ कोर कर्त को एक कर्तव्य म्हणून युद्ध ना चे तंगेली हनन करचे हे कल्याक मगल भक्ती ती तामसी भक्ती त्या अधिकारानुसार की भक्ती भक्ती म्हणतो समजत मागे कोण काही मुखार गती मिळतल त्या शिवाय एक प्रकारची भक्ती ते गुणभेद ती तंतू तामसी भक्ती लक्षणं दिल्या परपिडा समुद्दिश्य परपीडा करतचे कार्य कोण करता एकच उद्देश मात सुख ना मितल भक्ती असं मक् सुख न मुखार वचून मग एक जाग रिझर्व झाला थंय म्हाका सुख 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 हंगल मेळ न्ही की सगळं थंय मेळचें आसा सो त्याव आत्ता हल करचें हांव दुखी दुसऱ्यांक दुखी करता परपीडा समुद्दिश्य आतंकवादी परपिडा समुद्दिश्य कृत्वा पुरस्सर दंभपूर्वक मस्त अहंकार येत इट्स रीक्स इट्स ठीक्स ऑफ अहंकार इवन दॅट भक्ती की ना दंभ आमशी मघल अशी म्हणून कोणाल की कौतुक कोण सोदय आपणाले धर्माचे आपणाले दावाल कौतुक कोण निगाडकाडची एक बुद्धी जी असं भक्ती घेऊन उमसी भक्ती मात्सर्यक्रोधयुक्त तांतूची केच एक सूक्ष्म विश्लेषण म्हूण म्हणजे कल्ल्याक हो मनुष्य करतस सा। तोकी सांगल्या म्हूण करतस सा की ना प्राय अवगुण अशील मिती तोच अधिकार दिसून येता मात्सर्य असत जाळ अस ती आणि क्रोध अस विवेचन कर न्ही बुद्धीन तू आपण कल्ले आपल कल व्यवहार अस का समाज कल्ले चिंतन कर ना नाना एक प्रसंगांतू इन्सल्टनी पवनू दुःख पावनो मातसरी आम्ही ती आता क्रोध प्रकट करू इल्ली बाहेर भावे तागाली एक भक्ती तामसी भक्ती भक्ती हे तू तामसी मस्त त्याग करतो तो सर्वस्व त्याग करता दुसऱ्या गाडकाडच्या तू आपण सगळे त्याग कोण झालेले असता एक प्रकारची भक्तीची फॉर सम आयडियल सम गॉड ऑर वॉटेवर कलमेत्तका भक्ती मुणे जाय दत्ता ही ॲक्सेप्टेट्स ही ॲक्सेप्ट इट एज भक्ती बट देन वाट इज इट तामसी भक्ती परपीडारहित कल्याण स्वल्याणामेव नित्यं सकामः हृदये यशोर्थी भोगलो लुप वा समा समावाप्तयि माम उपासते उपास्ते अति भक्तितह भेद बुद्धियातो माम स्वस्माद् अन्यान जानाति पामरह तस्य भक्ति ही नगाधिप नगादेपा तु राजसी दूसरी श्रेणी राजसी भक्ति चता विश्लेषण करता एक इतल तो भेद जो आम्ही राजासिंग कोणी प्रवेश कोण सोडया हा ग परपीडादी रहित परपीडा आणि सोडू दुसऱ्या गेले हा हा दुसऱ्यां त्रास ती आय एम अ गुड सिटिझन स्वकल्याण अर्थमेवच मगल बरेपण जागो हा दुसऱ्या गेलं उद्धार करू जाऊ लिगाड काढा मगल पण जावो हे देवी अशी प्रार्थना आपणाल पण जावं नित्यान सकाम हे का बरे का बरे जाऊ का वगैरे वगैरे तशी एक तीव्र इच्छा असा आणि पूज केल्यारी ही तीर्थयात्रा केल्यारी या बाबाजीक मेळा हे धारण केल्यारी बेडापार जाताची बेडापार मारे मकल जाऊ काळत संसार वच ना आग बरो भोग जाय मका सो तशी हृदय यशोर्थी यश जो का बरेपण जतिष्ठा स सकाम जाऊ न भोग लौलप बरेंच असं एक आस्वादन करची एक योग्यता आणि की कोणाकल भक्तीच हंग विश्लेषण जात असं तत् फल समा समा समवाप्ती सम्यक प्राप्त करूक माम उपास्ते मगल उपासना कोण करते की अतिभक्तित् मस्त भक्तीनं त्या मनुष्याला आम्ही रे विषय चिंतन जात असं पैस जाऊ का प्रतिष्ठा जवू खुशी का खुशीरसका हा गे आणि मगली म्हणेल त्यांनी खुशीर असिंतन असतं असल्यासुद्दै तकले तागल एक मस्त निष्ठ प्रतिवर्ष आम्ही यात्रा करता म्हणून देवी ला अनुग्रहानं मग बिझनेस बरेन चालतं असं त्यांची तशी एक सकाम भक्ती म्हणतात ती भेद बुद्ध्या तुम स्वस्यम

ती राजसी भक्ती आध्यात्मिक साधकदृष्ट्या ह्या लौकिक साधक आम्ही पळयात ती दृष्ट्या तगल मनाची स्थिती कल्ली बरी उपासना करतो मगली म्हणून देवी सांगतो सा। अतिभक्ति भयंकर निष्ठा ज्यारी भेदबुद्धी अस स्वस्माद अन्याम जनाती पामर आणि आपणाशिवाय आपणाशे भिन्न असं आपणाला

आणि ताज मेतीन दुसऱ्यांना त्रास देऊनच आपण की आपली भक्ती व्यक्त करता मन बुद्धी अत्यंत धामसी बुद्धी राजसी बुद्धीन तू दुसऱ्यांक त्रास जाऊ न ज जा। हा दुसऱ्यांक त्रास दिना ज मगल बरेपण जाऊ का मग मस्त भोग जाई मतिष्ठा जाई म्हण तशी एक इच्छा सकाम सकमज जाऊन कोण अतिभक्तिता देवील आराधन करता तो राजसीतागल भक्ती तंतू आध्यात्मिक आम्ही चिंतन करताना देवी सांगतात भेदबुद्धी दवरत hmm? देवी हा व भोग सो so, केन आपण संकल्प घेतला तर वर्सा एक पंत करचो की सकाळी आणि सांजे बरेच जप करचो की प्रति शुक्रार एक कले दुर्गा नमस्कार करून की की अश्विन आणि आयु कार कर्तिक मासा, चैत्र मासान तू वॉड एक हवन करून तितल केल्या मगलकले एक भक्ती अस व्यक्त झाली आणि मध्ये मध्ये तू तिला नाव घेतल्या पूर नाषया भोग समो भेद बुद्धी दवरता व्यवहारात तू मका मगल अनुकूल जावो म्हणून तितलं प्रार्थना शिवाय तू मज्जान अस आणि तू मगल बरेपणा हाड ओन दी मगल मन आणि शुद्ध करी ही बुद्धी ता ह्या ना कल मग देवी तिघे काम करत हा आणि ती कल्याक डिस्टर्ब कर का म्हणून करून भोग दिल्यार पुरो म्हणून तितली बुद्धी कन्व्हिन्स्ड आणि मज्जात कल्याण परिवर्तन येऊ का म्हण ना हा कितलं दुसऱ्यांक त्रास दिना मगल बरेपणा खातीर करतस आणि कसले म्हणून तितलं एक कन्विक्शन की वाईट म्हणून आस

ते ऐक्य का आणि हे सगळे एक क्षुल्लक कितलाय भोग मेळो पन्नास वर्ष भोग केला म्हणजे सुद्धा एक पंत एक अशी परिस्थिती असतली की सगळे आजून सुद्धा ताजो भोग करू जाऊन खं वचे देवी हे विचार ये ती आय नो इफ आय गेट दिस आय एम हॅपी आय डोंट नीड टू कन्सल्ट एनीबडी एल्स सो गीव मी दॅट वाय बिकॉज आय हॅव भक्ती फॉर यू ए देवी पिरियड सो तशी एक पार मुखावेल विचारू करनी प्रतिक्षण कसं जातो असं म्हणून त्यावेळी विचार करनी व्यवहारांत कले शरीर घेऊन मना घेऊन आपण निकट अशी लोकांक घेऊन सुद्धा ताजे तसले अंकुश ना प्रारब्ध दिन अस म्हणून अजून एक बुद्धी जागृत जायनी विवेक विचार वैराग्य जागृत तेल्याक पामर म्हणटा ती अनकल्चर्ड सो so, तश्शी मनुषू बट भक्ती असं तिथे राजस भक्ती जाता बरेपणा हांव बरेपण करता आय एम गुड अँड आय वॉंट गुड दॅट भक्ती इज एडिक्वेट आय वोंट ट्राय टू डिफायन आय वोंट ट्राय टू अंडरस्टँड देवी कल्या मनाच बरे असं शास्त्र सांगता तसे असतानाय शुड आय इवन मेक दी अटेम्प्ट राजस भक्ती आज इथल्या दौर <laughs> किती घंट्या सूर केलेला आहे सात सवाय सात सवाय आठ झाल्या पुरा. <coughs> तीन दिवसच ना सहन सहनशक्ती किती एक तास जाईत पण महादेव 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 बरोबर चालत आहे ना आता पळया खंचे स्पीकर गडबड करता हँग देवी शिव शिवगीतून आराध्य इष्टदेवता रूपेण कशा आराधन करची इत्यादी संकेत मार्गदर्शन मिळत असतं उगडासून घे ती म्हणूची अत्यंत उपादेय सिद्ध झाले इट वी बी व्हेरी यूजफुल आपणाले इष्टदेवतानुसार हे हजे चिंतन करचे प्रचलित श्रीमद ભગવદ્ ગીતા મ્ર આસ્યા સુદાય તંચ અદ્વૈત સંસ્કાર દૃઢ કો ખંચે એક અધ્યયન કે એવરી સાધકા વિલ બી એબલ ટુ રિલેટ ટુ અ પર્ટિક્યુલર ગીતા ગીતા મારી ગીતમ ડેટ વિચ એઝ બીન સંગ આ તો કોણ દેવી આપણા સ્તુતિ કરતા તિગલ સ્તુતિ હું કોણ સો સબ્જેક્ટ મા દેવી આપણા આપણાલી વર્ણન કરતા કરતાસ આનંદાંત વર્ણન કરતા કરતાસ તમે गीत म्हणतात विष्णुरूपेण स शिवरूपेण स देवी रूपेण स थं एक स्तरारी स्तरारी नामरूपात्मक केन चिंतन जाता शिवतत्व प्रधान जातले विष्णू मग विराट आपणाला दाखयतलो देवी हिरलेखा रूपेण मागीर हे वर्णन येता तशी चतुर्भुजा इत्यादी आपणा रूप प्रकट करता ज्यारी सात्विक भक्ती अशी साधका खातीर ऐक्य स्थापित करून देतात ते इज कॉमन थ्रू ऑल दी गीता रिमेंबर दॅट शिवगितां तू पाशुपत व्रत भस्म धारण करचे रुद्राक्ष धारण करचे कशी तागेला आराधना भक्ताक त्या तू मग भुग्गी मन लागतो आणि रे भक्ती एक परिनिष्णत जे पडे शुद्ध पडे सात्विक जाना फुडें ज्ञान प्राप्त करचो अधिकारू इज कॉमन करून दिवचे अधिकारू थ्रू ऑल द गीताज हॅ विसर्णज डोंट ट्राय टू से दिस इज सुपिरियर दॅट इज इनफिरियर एटसेट्रा भाष्य भगवद्गीतेच्या शिल्मिती अत्यंत प्रामाणीक म्हणून स्वीकार करून देन वी कॅन गो थ्रू ऑल द गीताजो अर्ध वर यादास भज त्रिपुराम्बा <lightweight> सन्ततमन्तर्भज त्रिपुराम्बा शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बा

शाङ्ककोटिसदृशमुखबिम्बा सायं प्रातः प्रात स्मरशिवजाया सायं प्रातस्मरशिवजाया श्रीमातां ललितां श्रुतिगेया

शाङ्कोटिसदृशमुखबिम्बा <laughs> स्वापय दृढ श्रद्धाबलिपीठम् <laughs> <laughs> स्थापय दृढ श्रद्धा बलिपीठ निशिती बुद्धिविचार कृनी बुद्धि विचारम् षित्वा संशायम् अर्पय सारम् क्षित्वा संशयम् अर्पय सारम्

पश्याहरणशमहमिदमखिलम् दृगलितद्वैतं विरजविपापम् गलितद्वैतं विरजविपापम् तरसंवित्सरसलहरीरूपम्

महादे एक दोन मिनिट शांत जाऊन बसचे असं त्याच्या पहिला मी एक विषय सांगता की तुम्ही लोक प्राणायाम इत्यादी करतातच का प्राणायाम कपालभाती भसरीका इत्यादी अस एक एक्सरसाइज विषय दिवसभर करता असं कलकी घोटाळ की घोटाळा आणि जायना त्या सकाळी कोचे आणि के खाली पोटार करचे नियम असतात त्याच्यानं कलेक शुद्धीकरण जमचे स नाड्य सुद्धा शुद्ध जातात जा लौकीक नित्याचे दिवसा वेळातही दिवसातून आम्ही पळतात ती एक मन विचलित जाल्यार श्वास प्रश्वासची जा गती अवरुद्ध जाता ना तीव्र जाता की ना सो युजींग द सेम लॉजिक एक अनुसंधानपूर्वक अंकुश दवले त्यावेळी मनाचं विचलन आणि शांत आमच्या सुरू झाक्रिया असते ती आणि आर तू ट्रान्सलेट करू डायफ्रामॅटिक ब्रिदींग बेली ब्रिदींग इत्यादी मस्त असं म्हणतात आता आम्ही शिकोन च्या वचना ती ज्यारी प्रायक कस एक उपदेश असत की ते अर्ध वे लोक करतात आणि खंची खंयकी वत गाडी प्राय ते सगळे इट कम्स अंडर दी प्रॅक्टीस एक्सरसाइज मॉर्निंग सेशन है क्रम निरंतर कसले करू साध्य स आणि लक्ष वच भीत ताजेरी तशी ता ब्रिदिंग सूर एक थोडे प्रक्रिया असता ती ताजेरी um, <coughs> आम्ही आग्रह करणार ती कलम आपण वयानुसार प्रकृतीनुसार आणि ते करचे असतं बट एक थोडे अंश असतात तंतू एक्सरसाइज नित्या जाऊं का स्ट्रेचिंग अन्य जाऊं का कितल मटा जाता कोर चेस्टा मागेर तक कोर मंडता थी बिलो नेवल तक ता टाइट दो वर्चे मुने का प्रक्रिया स्टा केवल पार्ट बेहतर वर्च मात ने जाऊं का जाल्यार सहज मसल्स, मसल्स मात मसल्स असत म्हूण कोळका हांगा आजून एक फॅट मातलं मातशें कितें प्रॉब्लेम जाता थोडे व्यायाम केला म्हणजे भितोर खंड मसल्स असं म्हूण एक विश्वास जाता सो देन यू स्टार्ट टायट सो एक्सरसाईजन कोण ते येता मागीर ते चिकेचे एक कोर्तने तळका म्हण चिकेचे एक टायट दवर उसूर केलं म्हणजे ताजे मस्त परिणाम बरो जाता ते लागत लागता तह आणि मागीर श्वास प्रश्वास स्वास अमेकल कल ते म्हणतात सिंगर्स करतात हंगा पॉट तंगेले अशा भारत विचित्र आणि मागी हगूर ते पॉट भारत आय मी ती तर डायफ्रॉम तो वता ने वास्तविक लंग्ज बरे केपेसिटी तंगेले कले पोरिफिकेशन जाऊ चे सूर जाता ऑक्सिजनेशन एक्सेट्रा धीस ब्रिदींग इज कन्सिड सुपरफेशल आणि कल आता करचोच म्हणून दिसता आणि तशी बुद्धी उत्पन्न जाता नाका ती अनलेस यू आर डुईंग प्राणायाम एज अन एक्सरसाइज नित्या कशी बशील तळे रिलॅक्स करू वतना अशी करणारिय रिब्झ रिब्स म्हणतात अशी वच का ती हंग टायट अशिल मी ती आय एम एक्झॅजरेटींग द मुवमेंट सो दॅट यू द रिब्स मूव आउट त्या ॲलावन्स इज हिअर पॉट टाईट करणे फुल्ल करटेचे कलेडमेन करने, कोर इज केप टाईट नेवल बिलो नेवल, आणि हंगा मुमेंट इज परमिटेड आणि हगोर हगुर प्रेशर इज थ्री सिकस्टी थ्री सिक्स्टी हंगा थाय वत माझा हे वचं सुरू झालं तशी हगोर प्रॅक्टीस केल्या बसशी उता सांगतात ऑफिसांसुद्धा असा ती एक काम झाले आता दुसरं एक कले ना तीन पंथा सहज सूर जपू अनुस्मरण प्युरिफाय असेल अँड देन एटेंड टू द नेक्स्ट एक धैर्य यमचा सूर जाता कंप्लीट एक बीन अपलिफ्टेड अनुभव जाता शारीरीक स्तर अर्थान सहिकीक म्हणता ती आणि मानसिक आणि आध्यात्मिकातू एक, एक बरेपणाची प्रक्रिया दीज आर ऑल टेक्निक्स अनुकूल जाल झालं म्हणून वापरूया हे तुम्ही शिकून कोणी शिकू कापडतले पळयात ज्यारी अत्यंत उपाधेय हे सिद्ध जाता सहज करचे पहिलीचे काही त्रास जातो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जाता, जाता श्वास प्रश्वास बंद जाता तितलं कोर का म्हण बट देयर इज डेफिनेटली अ मोमेंट साइडवेज अनमरा हगोरा रेग्युलेट केलं एक्झॅजरेट कर दाखयत असता आम्ही तितले मी कर नाते थोडे असता बट कोर्स बदलाको हर एक एक पण फनत श्वास घेउन बंद झालेला असता एक्साइटमेंट तर टेंशन आम्ही ते ना मागी एकदा मोकळा यू स्टार्ट ब्रिदींग नॉर्मली तशी एक बंद जावं मनाचे संतुलन शीघ्र प्राप्त जातले त्याच खातीर ही एक प्रक्रिया आणि जे इफेक्ट्स म्हणतात ती शीघ्र दिसून येतात ती कशी गीतेन सांगल्या कर्मफल त्यागात शांती ही अनंतर इमिडिएटली दिसता तशी एक शारीरिक स्तरार या सेन्स ऑफ चासूर जाता चिक्केचे एक अनुशासन रेग्युलेट केल्यार ब्रिदी प्रयत्न कर ना न्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम् भगिनेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया